मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्याच्या वातावरणात अचानक बदल झाला आहे. पुढील 2 दिवसात पुन्हा थंडीची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. मित्रांनो, मागील काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यांमध्ये थंडीचा तडाखा वाढला आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा येत्या 24 तासात थंडी वाढण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. देशातील किमान तापमानात जास्त बदल असला तरी हळूहळू हा बदल नंतर थंडी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मित्रांनो, हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तासामध्ये भारतात किमान तापमानात जास्त बदल होणार नाही, मात्र तीव्रता वाढणार आहे. याचा परिणाम देशातील मध्य प्रदेश, विदर्भ व छत्तीसगड या काही ठराविक भागात जाणवणार असून कालांतराने ही तीव्रता कमी होईल. त्यामुळे पुढील 24 तासात महाराष्ट्रातील, विदर्भ, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातील काही भागात थंडीच्या लाटेची शक्यता असून तिची तीव्रता हळूहळू कमी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान राज्यात कोकण, मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्हे गाठरले आहेत, तर उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातही थंडीचा कहर सुरूच असून नागपूरसह सर्वच जिल्ह्यातील पाऱ्यात पुन्हा मोठी घट झाली आहे. थंडीच्या तीव्र लाटेमुळे नागपूरच्या तापमानात 1.5 अंशाची घसरण होऊन पारा विदर्भात नीचांकीवर आला. मित्रांनो, हवामान विभागाने विदर्भात आणखी 24 तासांचा येलो अलर्ट दिला असला तरी त्यानंतरही काही दिवस थंडीचा कडाका कायम राहणार आहे. मित्रांनो, बातमी आवडल्यास आपल्या मित्रपरिचितांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन बातमीसह. तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज.